नमस्ते मित्रांनो, गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरण 2022 याची अंमलबजावणी आता सुरू करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची या संदर्भाने एक महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 4 मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि या सर्वांची अंमलबजावणी यंदाच्या वर्षीपासून सुरू होणार आहे. काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. एक समान शैक्षणिक धोरणासाठी समिती विद्यापीठाच्या प्र कुलगुरूंकडे अध्यक्षपद. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एक समान शैक्षणिक आराखडा तयार करणे, 3 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाकडून 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाकडे स्थलांतर करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली 19 सदस्य व 1 सदस्य सचिव यांची समिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून स्थापन करण्यात आली आहे. या समितीला पुढील 3 महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारला अहवाल सादर करावा लागणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या शिफारशीनुसार ही समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या समितीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठाता डॉ पराग काळकर, डॉ मनोहर चासकर, डॉ अंजली कुरणे, मुंबई विद्यापीठातील डॉ अजय भांबरे, गोंडवाना विद्यापीठातील डॉ एस बी रेवटकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ अजय टेकसे, डॉ बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठातील डॉ भालचंद्र वायकर, रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतील प्राध्यापक श्रीरंग जोशी, रुसाचे वरिष्ठ सल्लागार डॉ विजय जोशी अशा मान्यवरांचा समावेश आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव हे काम पाहणार आहेत. समितीची कार्यकक्षा काय असणार आहे ते सुद्धा पाहूया. समिती 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रमासाठी अध्यापन पद्धती व परीक्षेसाठी समग्र योजना तयार करेल. या योजनेमध्ये प्रात्यक्षित आणि प्रकल्प अभ्यास तसेच मुख्य आणि वैकल्पिक विषयांना अंतर्गत व बहिस्त प्रतिने मूल्यमापन, गुणांकन आणि श्रेयांक पद्धतीचा समावेश यामध्ये असणार आहे. 4 वर्ष पदवी अभ्यासक्रम तयार करताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मापदंड याचाही विचार करून अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या प्रत्येक विषयाची निश्चित उद्दिष्टे परिणामांसह नमूद करण्यात येणार आहेत. 4 वर्ष पदवी अभ्यासक्रम तयार करताना प्रत्येक वर्षाची किमान कौशल्य पातळी काय असावी याबाबत निश्चित मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. विद्यार्थ्यांना स्वप्रेरणेने ज्ञान संपादन करता येईल, नव्या उमेदीचे आणि सृजनशील संशोधक निर्माण होतील या दृष्टीने अभ्यासक्रमाचे स्वरूप निश्चित असेल. अभ्यासक्रम बहुविद्याशाखीय व संशोधनपर आधारित राहील यासाठी मार्गदर्शक सूचना समितीकडून देण्यात येतील. यासोबतच 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संशोधन घटक व औद्योगिक प्रशिक्षण कसे असेल याबाबतसुद्धा सूचना समितीकडून देण्यात येतील.